बघा किती सुंदर दिसतोय ना. मम्मीने बघा काय केलंय आता रिमोट फेकायचं ना. मोहनच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मस्त दिसतय. चला संजय चाललोय ऑफिसला झेंडा वंदन करण्यासाठी. आम्ही विको चालला त्याचा कामाला. हो की बाय बाय परत ये. आणि शिवायच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता, त्यांनी सगळ्या पॅरेंट्सला इन्व्हाइट केलं होतं. सो मग त्याला तिकडेच घेऊन चालली आहे. संजय तर नाही येत. मग बोलली चला मी तरी जाऊन येते आणि खूप एन्जॉय केलं तिथे. चला तुम्ही पण करा. मावशी बोल ना बेटा, सबस्क्रायबर भेटला. याला काढा. स्पेस रॉकेट असं भरपूर काय काय ऍक्टिव्हिटीज होत्या आणि त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी यांच्या सोबत पॅरेंट्सने पण एन्जॉय केलं आणि खूप मजा आली. एक वेगळाच काय म्हणतात गेट टुगेदर अरेंज केल्यासारखं केलं होतं. मला आयडिया नव्हती एवढं छान प्रोग्राम असेल, पण तिथे गेल्यावर कळलं. बनवलं काय बनवले यो. चला 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 काय काय मिळवलं ते सगळं दाखवायचंय. हा गोल कर, गोल छान गोल कर, आधी गोल कर. मस्त हे बनवलं प्लस एवढं सगळं बनवलं. चलायचं आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला. काही काही मुलं असे फॅन्सी ड्रेस पण वेअर करून आले होते आणि मग त्यांच्यासोबत शिवायचा एक फोटो घेतला. खूप मस्त वाटलं ना. असं वेगळं केलं होतं म्हणून सगळेच त्यांच्यासोबत सेल्फी माती. हा घे ना, घे अजून तिथली माती, माती घे ना अजून. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्या थोर वीरांना माझ्याकडनं कोटो कोटो प्रणाम. तर मी आली शिवायच्या स्कूलमध्ये आणि तिथे चालू आहेत काय काय ॲक्टिव्हिटीज. त्यांनी आज बोलवलं होतं पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स जे काही असतील त्या सगळ्यांसोबत या आणि एन्जॉय करा आजचा दिवस तुमच्या मुलांसोबत तुम्ही. तर खूप काय 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 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्या सगळ्या आम्ही खेळतो आहे. शिवाय तर खूप एक्सायटेड आहे, खूप हॅप्पी आहे आणि छान. हां आणि तू आज कसा एक्सायटेड आहेस? चला आता जाऊया बाहेर. कर ना बच्चा कर ना. हा 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 आणि माय मागे घे. हा व्हेरी गुड. हा बस. हा उभं राहा उभं राहा. हा हा झालं. खूप खूप ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि शेवटची ॲक्टिव्हिटी ती ही योगा क्लासची. तर याच्यात मुलांसोबत पॅरेंट्सनं पण करायचं होतं आणि मी पण थोडा केला आणि त्यानंतर शिवायचं म्हटलं चला थोडंशी क्लिप शूट करावी. त्याच्यामुळे मग शूट करत होते आणि सगळे मुलं एवढे रंगीबिरंगी ड्रेस घालून आले होते. सगळे एकाच डेक एवढे भारी दिसत होते आणि खूप मस्त वाटलं. मी अशाच ॲक्टिव्हिटीजमध्ये फर्स्ट टाईम गेले होते ॲज अ पॅरेंट म्हणून आणि मलाही खूप प्राऊड फील झालं. खूप मस्त वाटलं. गेल्या गेल्या हातावर त्यांच्या टॅटू सारखं म्हणजे तिरंगा स्केच केलं. त्यानंतर आत एंट्री नंतर गेम मस्त. चलायचं
तर आली तिथून आणि ना मी काल परवा ऑब्झर्व केलं, आमच्या बिल्डिंगमध्येच इथे एक बेलाचं झाड आहे, त्यानंतर फुलाचं झाड आहे. मी फर्स्ट जो उपवास होता त्यावेळेस सगळं बाहेरनं विकत आणलं होतं आणि मला माहीतच नाही बिल्डिंगमध्ये आहे. मी एक दिवस सहज खिडकीतनं बघितलं, मला दिसलं, मग आज मी इथनंच सगळं घेतलं आहे. तर आलो आम्ही शिवायच्या स्कूलमधनं आणि खूप मजा आली तिथे. तिथे असं म्हणजे झेंडावंदन वगैरे छोटे मुलं आहेत म्हणून कदाचित त्यांना त्यात पार्टिसिपेट केलं नाही, फक्त त्यांना आतमध्ये नेलं आणि क्लासरूममध्ये प्रत्येक रूममध्ये त्यांना वेगवेगळी ॲक्टिव्हिटी होती, ते ॲक्टिव्हिटी करवली आणि देन सोडलं घरी. कॅन्टीनमध्ये गेलो आणि खूप छान छान काय काय आयटम होते, पण आम्ही जेपर्यंत सगळं संपलं सो आम्ही न खाता पिता मग घरी आलो. आणि आता चला महादेवाची पूजा राहिली, सकाळी ना 9 वाजता जायचं होतं आम्हाला, तर आवरलंच नाही तोपर्यंत. मग म्हटलं चला निवांत आल्यावर पूजा करूया, कारण मग घाई घाई तू कीच काही ना काय 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 राहायचं काय सुटायचं किंवा मग लक्षही लागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आल्यावर मस्त शांतपणे पूजा करावी. आणि संजय पण सकाळी 6:30 गेले, विकी पण गेला, त्यांना घरातनं असं कर्म्याने गेले. पण शाळेच्या स्कूलमधून आलो तर जरासं बरं वाटतंय. तर चला पहिले आज श्रावण सोमवार आहे, 3रा, पूजा करूया देन बाकी कामांना सुरुवात करूया. कसं वाटलं तुझ्या स्कूलमध्ये, तुला मजा आली का? हा हो ना, तुला मजा आली का तुझ्या स्कूलमध्ये? चालेल चला आता. आई ना शिवायला स्कूल ड्रेस घालूनच नेलं, मला काय माहिती तिथं इतर मुलं म्हणजे वेगवेगळे कपडे घालून येतील, पण काय करणार माहीतच नव्हतं. मी नेलं स्कूल ड्रेस असू द्या, पण स्कूल युनिफॉर्मवर ना त्याचे स्कूल तुम्हाला कळले असेल तर कळू द्या, पण प्लीज कमेंटमध्ये काही बोलू नका. तर मला डिस्क्लोज करायचं नाही आहे त्याचं स्कूल नेम वगैरे, कारण सिक्युरिटी इश्यू. तर चला. आणि आज आहे श्रावणचा 3रा सोमवार. दुसऱ्या सोमवारी मला खूप आजारी होते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता, पूजा वगैरे सगळं केलं होतं, पण म्हटलं चला आजची पण पूजा तुमच्यासोबत शेअर करावी. आणि पहिल्या सोमवारची पूजा खूप छान मी रेकॉर्ड केली होती, त्याच्यामुळे आज जस्ट थोडं क्लिपिंग तुमच्यासाठी घेतल्यात. तर कसे वाटतात सध्याचे व्हिडिओ कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांचे कमेंट खूप कमी झाले आहेत, प्लीज कमेंट करा, म्हणजे मलाही कळतं माझं काय चुकतं काय बरोबर आहे किंवा काही आयडिया येतात. आणि असं पूजा काही असल्यानंतर घरात किती प्रसन्न वातावरण राहतं, खूप मस्त वाटतं, दिवस खूप असा छान जातो आणि एक धार्मिक वातावरणात वावरणं आणि रोजच्या वातावरणात वावरणं यात खूप फरक आहे. तुम्ही पण अनुभवला, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी बघायला भेटते आपल्याला आपल्या घरात, त्याच्यामुळे असं रोज छान पूजा केल्यानंतर भारीच वाटतं. शिवायला झोपवणं खूप अवघड आहे, त्याला झोपवायचं म्हणलं की त्याच्याजवळ मला झोपावं लागतं आणि मी झोपले की मग काय आळसच भरतो. चला संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आज मिस्टर थोरात नाही येते गेले टाईमवर नेला, तर मग काय बनवायचं. मी शिवाय दोघेच त्यात आहे, उपवास सोडायचा आहे. मग ते आले असते तर काहीतरी पोळी भाजी असं आयटम झालं असतं, पण ते पण नाहीत म्हटल्यानंतर आता काहीतरी चटपट असं बनवलं जाऊया, कारण काय दोघांसाठीच बनवणार. घसा परत थोडासा आत गेला, काय झालं काल जरासं खोकला कमी वाटला म्हणून म्हटलं चला आता औषध थोडं स्किप करूया, आणि मग परत आज जास्ती खोकला वाढला. चला आता भरपूर सारी कामं आहेत, भांडे आहेत ते भांडे लावायचे, बाहेरचे कपडे आत घ्यायचे घराकडून ठेवायचा, प्लस थोडं 2-3 फरशा राहिल्यात त्या पण पुसून घ्यायच्या आणि स्वयंपाकाची तयारी करायची. चला सगळी कामं आता फटाफट आवरूया आणि तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी पण शेअर करावं म्हटलं, जे काही बनवाल ते शेअर करेल. ओके, बासमती तांदूळ घेतले तर माझ्या आणि शिवायच्या हिशोबानं आता ते मी छान पातेल्यात घेणार आहे. 2 पाण्याने छान हे तांदूळ धुवून घेतले आणि आता 15-20 मिनिट मी असंच हे पाण्यात भिजत ठेवणार आहे. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला काय झाले काय माहिती चालूच होय ना, इतके दिवस ना त्याच्यावर मला काही पोस्ट टाकता येत नव्हता, जातच नव्हतं. पोस्ट टाकायला मी क्लिक केलं की ते आपोआप इंस्टाग्राममधनं मी बाहेर पडायची. खूप वेळा ट्राय केलं पण खूप वेळा असंच झालं, शेवटी आज तर ओपनच होय नाही, काय झालं आहे समजेना. चला बघूयात कधीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे की असंच राहत आहे. जर हा व्हिडिओ जाईपर्यंत काही पोस्ट आली तर समजायचं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, नाही तर काहीतरी
डोकं लावावं लागेल. प्लेन फ्राईड राईस रेसिपी बनवणार आहे, चटपट काहीतरी खायची इच्छा आहे आणि थोडंसं दोघेच तर काय करणार, वन पॉट मील बनवायचं आहे. माझ्याकडे सगळे इन्ग्रेडियंट पण नाही आहेत, जेवढं आहे जसं आहे तसं बनवते, जेवढ्यात जेवढं आहे त्याच्यात सगळ्यात बनवते. तुम्हाला सांगेल इथे तुम्ही काय काय ॲड करू शकता वगैरे. तर पाठीमागे तुम्हाला भिंतीवर हे काय डिझाईन दिसेल. तर इथे जे आमचे ओनर होते त्यांची मुलगी आय थिंक 12 होती आणि तिने हे सगळं काय काय तिचं स्टडी मटेरियल जे आहे म्हणजे तिचं जे स्टडी रिलेटेड आहे ते सगळं असं भिंतीवरती लिहून ठेवलं आहे. मला असं वाटतं रात्री बेडवरती झोपल्यानंतर बघायला म्हणजे लक्षात राहावं म्हणून असं काहीतरी ट्रिक असेल. तर अभ्यास करताना शाळेत असताना आपणही असंच करायचं ना, पूर्ण भिंती सगळ्या रंगून टाकायचं. ते सगळ्या आठवणी ती इथे आल्यावर आणि आम्ही कोणी आलो का सगळ्यांना दाखवतो आमच्याकडच्या पोरांना, बघा किती अभ्यास करत होती, भिंती सुद्धा फुलल्या नाहीत तिला असं म्हणतंय. आणि असं रोबोट सारखं स्पीड जर आपल्याला पण भेटलं असतं तर किती भारी झालं असतं, कसली कामं फटाफटावरली असते. पण हे दिसतंय एवढं सोपं नसतं की. अर्धा तास झाले मी पाण्यात भिजवलं होतं, आता इकडे मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्या उकळत पाण्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे तांदूळ शिजायला लागेल इतपत, आणि हे तांदूळ त्याच्यात आपल्याला शिजायला ठेवायचे. फुल गॅसवर आपल्याला हे तांदूळ शिजत ठेवायचेत, आपल्याला 90% तांदूळ शिजेल इतपत शिजून घ्यायचंय. तोपर्यंत पिऊया चहा. चलो एक दोन ड्रॉप तेल पण टाकूया, म्हणजे कसं तांदूळ एकाला एक चिटकणार नाही. 5-7 मिनिटात आपले 90% तांदूळ बॉईल होतील आणि तोपर्यंत घेऊया चहा. मम्मीने बघा काय केलंय, आता रिमोट फेकायचा ना तर फोडून टाकला. फोडूनच टाकला डायरेक्ट मम्मी. होईल का शिवाय जोड काय झालं काय माहिती, फेकायला गेले इकडनं तिकडे शिवायकडं, ते समोर जायच्या ऐवजी खालीच पडलं. थँक गॉड वर्क होते. शिवाय खूप दर वेळेस म्हणतो डॅडा इंजिनियर आहे, मग डॅडा सगळी काम व्यवस्थित करतो. तर मग मी आज हे जोडलं, मग मी म्हटलं शिवाय बघ मी इंजिनियर नसताना हे चालू पण केलं. शिवाय काय म्हणते, सोपे म्हणतोय तुला का फोडायला आली असती ना मग कळलं असत, ना इंजिनियर ना डॉक्टर कोणीच कामी येत. होय असं होत होय. विचारतात हे बटरफ्लाय कुठून घेतले, तर हे बटरफ्लाय माझे नाही आहेत, जे आमचे ओनर होते त्यांनीच लावलेले आहेत. आणि कुठून घेतले काय मला नाही आयडिया काही. आणि ना तिथून काही काही निघायला पण लागलेत, कुणाला आवडतायत कोणी म्हणतंय ठेव कोणी म्हणतंय ठेवू नको, पण जेवढे आहेत तेवढे मलाही छान वाटतायत म्हणून मी काही काढायचा प्रयत्न काही केला नाही, पण छान वाटतायत ना. 90% आपला राईस कुक झालाय, त्यानंतर मी असं एका चाळणीत काढून घेतलाय आणि आता तो थंड होण्याची वाट पाहूया. असं पांगून ठेवूया म्हणजे तो एका लेग चिटकणार नाही आणि लवकर थंड होईल. जेवढे इन्ग्रेडियंट आहेत तेवढ्यात मी बनवते, तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही अजून सगळी घ्या, मी तुम्हाला नावं तर सांगितलेलीच आहेत. तर कसं वाटतं फ्राईड राईस ते सांगा. फक्त याच्यात ना सॉस जरासे कमी पडले, तुम्ही वापरताना थोडे जास्ती वापरा, मला सॉसचं प्रमाण कमी वाटलं. बाकला राईस पण आता थंड झाला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही शिल्लक राईसपासूनही रेसिपी बनवू शकता. इथे मी एक कांदा बारीक चॉप करून घेतला आहे, एक गाजर पण असं बारीक चॉप केलं आहे, त्यानंतर थोडंसं अद्रक थोडंसं लसूण क्रश करून घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली. इथे तुम्हाला बीन्स असतील तर थोडेसे बीन्स घ्या, मटर असतील तर थोडेसे मटर घ्या, त्यानंतर शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण घ्या. तर एवढे इन्ग्रेडियंट यात लागतील, पण माझ्याकडे सध्या एवढेच अवेलेबल आहेत, सो मी एवढ्यापासून बनवणार आहे. आणि जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती पण तुम्ही बारीक कट करून वापरू शकता. तर चला तर मग मी इकडे एक लोखंडी कढई ठेवली आहे, कारण आपल्याला लोखंडी कढईत चायनीज जे असतं ते छान होतं.
तर कढई आपल्याला फुल गॅसवर ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला तेल असं सगळ्या साईडनं टाकायचं आहे करून मग नंतर आपला जो भात आहे तो या कढईला चिकटणार नाही आणि चायनीजच्या रेसिपी असतात त्या शक्यतो हाय फ्लेमवरच बनवल्या जातात. तर इकडे तेल तापेपर्यंत मी इकडे घेणार आहे सॉस, घेतलाय शेजवान सॉस, त्यानंतर घेतलाय आपला टोमॅटो केचप, त्यानंतर घेऊया थोडासा सोया सॉस, अगदी थोडासा घ्यायचा आपल्याला एक छोटासा टीस्पून, त्यानंतर घेऊया थोडासा व्हिनेगर. आणि हे सगळं मी एकत्र का घेतलंय कारण यात टाकल्यानंतर टाकायला खूप वेळ लागेल त्यामुळे फटाफट यात एकदाच घेऊन ठेवलं तर एकदाच आपल्याला ते टाकता येतं. पहिल्यांदा टाकलं अद्रक लसूण ते थोडंसं परतल्यानंतर आपल्याकडे जे जे वेजेस आहेत दोन्ही पण शिमला मिरची असेल तर शिमला मिरची, थोडेसे मटार वगैरे पण टाका. सगळं आपल्याला हाय फ्लेमवर आणि फटाफट कुक करायचे आणि आपल्याला कांदा लाल होण्याची वाट बघायची नाही आहे. कांदा थोडासा परतला की लगेच आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे, पण सतत आपल्याला असं हे हलवत ठेवायचं आहे. वेजिटेबल छान थोड्याशा 2-3 मिनिट परतल्यानंतर आपण आपले जे सॉस आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आणि ते छान एकत्र करायचं, 2 मिनिट छान परतवायचे. आणि त्यानंतर जो आपला राईस आहे तो हळूहळू करून सगळा राईस यात टाकून द्यायचा आणि ते छान असं एकत्र करायचं, मिक्स करायचं, खालीवर करायचं. आणि काळजीपूर्वक करा, आपले जे भाताचे शीत आहेत ते तुटायला नको, त्यामुळे असं खालून वरती आणून असं जस्ट असं करायचं. 1-2-3 मिनिट छान हे परतून घेऊया. 2 मिनिटं परतल्यानंतर त्यानंतर आपला जो शेजवान फ्राईड राईस आहे तो रेडी झाला आणि वरनं आपण थोडेसे कोथिंबीरने गार्निश करूया, गॅस बंद करूया. आणि आपल्याला ही रेसिपी जर आपला भात रेडी असेल तर अगदी 5 मिनिटात होते, खायला पण खूप टेस्टी लागते, सोबतच करायलाही खूप सोपे. चला तर मग आता प्लेटिंग करून घेते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मीठ टाकायची गरज नाही कारण आपण जे सॉस यूज केलं त्यात ऑलरेडी मीठ असतं. आणि आपण जो राईस शिजवलाय त्यात पण मीठ टाकलं होतं आणि गरम गरम खायला रेडी. तर तुम्ही जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा मग काही चटपटं खाण्याचा मूड असेल तर तुम्ही हा राईस बनवून खाऊ शकता. खूप झटपट होतो, काय जास्ती तामझाम करायची गरज नाही आणि जास्त कुकिंगची गरज नाही, म्हणजे जास्त वेळ किचनमध्ये उभं राहण्याची गरज नाही. चला तर मग एन्जॉय करूया शेजवान फ्राईड राईस. तुम्ही पण या खायला आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कळवा कसं झालंय. स्मेल खूप छान यायला, तुम्ही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. चलो आम्ही तर करतो एन्जॉय.